गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असणारे पेट्रोल डिझेलचे भाव आता पुन्हा एकदा कडाडण्याची भीती निर्माण झाली. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 8 मार्च 2008 म्हणजे जवळपास 14 वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ जाऊन पोहोचलेत. सोबतच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची सुद्धा विक्रमी घसरण सुरू आहे आणि त्यामुळे देशांतर्गत इंधनाचे दर पुन्हा एकदा कडाडण्याची भीती आहे. जवळपास 2 आठवड्यापूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क कमी केलं त्यामुळे पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झालं होतं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आजही पेट्रोलचा दर 111 रुपयाच्या आसपास आहे तर 97 रुपयांच्या आसपास सुद्धा गेलेला दिसतोय. आता कच्च्या तेलामुळे पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आणि केंद्रानं दिलेला दिलासा अगदीच आऊट घटकेचा ठरतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे